नमस्कार मंडळी मी पी के आणि रानातली पाखरा चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आज आपण मीठ या विषयावरती बोलणार आहोत तर मिठाची फायदे आपल्याला भ माहीतच आहेत सर्वसा साधारण काय फायदे आहेत ते आपल्याला सांगण्याची काही गरजच नाही आहे आपल्याला एक, एक चिमूडवर मीठ छोटंसं चिमूडवर मीठ आपल्या खा खात असलेल्या अन्नाला कसं चविष्ट बनवते आणि आपल्या जेवणामध्ये कशी रुची निर्माण करते हे तुम्हाला सांगण्याची गरजच नाही ही आपली नेहमीच्या आहारात वापरण्यात येणारी वस्तू आहे खूप चांगला आहे खूप चांगली या वस्तू आहे एखाद्या व्यापाराला जर का मासे वगैरे कुठं बाहेर न्यायचं झालं तर त्या माशांना मीठ लावून बाहेर पाठवल्या जाते त्याची आयात निर्यात केली जात असते माशांची मीठ लावून याच्यानं काय होते बॅक्टेरिया जो त्या माशांना जो लागणार बॅक्टेरिया आहे तो त्या ठिकाणी लागत नाही तर याचा खूप चांगला फायदा होतो तर या त्यानंतर काही धर्मांमध्ये असं एखादा माणूस मरण पावला तर त्या ठिकाणी खड्डा करून त्या माणसाला पुरल्या जाते आणि पुरून त्या ठिकाणी त्या त्याच्यावरती ट्या ट्या मीठ टाकल्या जाते याचं कारण असं आहे की कुत्रे कोल्या कुत्र्या मांजरांना त्या मेलेल्या मृत व्यक्तीचे वास येऊ नये आणि तो खड्डा उकरू नयेत यासाठी तिथं मीठ टाकला जातो तर खूप चांगला आहे त्यानंतर मानवी आरोग्यासाठी अति मीठ खाणे जास्त मीठ खाणे हे सुद्धा एक घातक ठरते बरं कारण बीपी ब्लड प्रेशर जे म्हणतो आपण बीपीचे खूप साऱ्या समस्या याच्यापासून निर्माण होत होऊ शकते बी माझं एक सांगणं राहील की ज्या व्यक्तीला बीपी आहे तर त्यांनी मिठाचं प्रमाण कमीच खाल्लं तर खूप चांगलं राहील आपल्याला ज्या विषयावरती बोलायचं आहे ज्या मुद्द्यासाठी मी आज व्हिडिओ बनवत आहे त्या मुद्द्यावरती आपण सरळ येऊया तर मी आज तुम्हाला शेतीमध्ये याचा वापर करायचा का प्रश्नचिन्ह आहे नाही का तर बऱ्याचशा शेतकरी याचा वापर शेतीमध्ये करतात बरेच शेतकरी नाही करत तर हे माझं वैयक्तिक मत आहे आणि माझ्या अभ्यासानुसार हे असं मी आपलं अभ्यास सांगतोय माझे बोलणे किंवा माझे म्हणणे तंतोतंत तुम्ही जसेच्या तसं वापरा असंही म्हणणार नाही तर त्यावरती तुम्ही सुद्धा अभ्यास करा त्या, त्यानंतर तुम्ही सुद्धा त्याच्यावरती विचार करा माझं एक तुम्हाला सजेशन आहे किंवा सांगणं आहे आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करणं किंवा निर्णय घेणं हे तुमचं काम आहे तर माझ्या माहितीनुसार तुमचा प्रश्न हा असेल की शेतीला मीठ वापरायचं का तर माझ्याकडे याचं एकच उत्तर राहील नाही कारण शेती शेतीमध्ये मीठ वापरण्यासाठी मीठ जो आहे हा बॅक्टेरिया नाशक आहे म्हणजे तो बॅक्टेरिया मारून टाकतो हेच बघा ना आपली एखादी बॅटरी आहे बॅटरीमध्ये सुद्धा काही काही वेळेला काही मी कारागिरी जे आहेत त्या बॅटरीमध्ये सुद्धा मिठाचा पाण्याचा वापर करतात म्हणजे तो एवढं एवढं स्ट्रॉंग आहे तर त्या ठिकाणी आपण शेतीमध्ये जेव्हा मिठाचा वापर करू तर याचा दुष्परिणाम काय होते जर तुम्ही सेंद्रिय शेतीचा वापर करत असाल झिरो बजेट शेतीचा वापर करत असाल तर या शेतीमध्ये मिठाचा मुडीचा वापर करू नका आता काय वाप का वापर करू नका का। कारण याच्यानं काय होते जे तुम्ही मिठाचा वापर करता मिठाचा वापर केल्यानं काय होते तुमच्या शेतीमधले जे गांडूळ असतात ते मरण पावतात तुमच्या शेतीमध्ये जी उदई आहे दिमाग म्हणतात ते सुद्धा मरण पावते तर याच्यानं काय होते जे आपले शेतकरी मित्र आहेत आता वाडवी आहे जे उदय म्हणतो वाडवी आहे गांडूळ आहे हे आपली शेतकरी मित्र आहेत आता काही वाडवी बऱ्याच ठिकाणी काही वेळेला कुरतडून टाकते तो ते काही पिकांना सुद्धा नाश करते परंतु जो पाला पाचोडा किंवा कचरा जो आहे तो कुरतडून त्याचं विघटन करते ती वाढवी सुद्धा एक आपला शेतकऱ्याचा मित्रच आहे त्याचप्रमाणे हे तुम्ही याचा ज्या ठिकाणी तुम्हाला वाढवीचा त्रास असेल आणि एखाद्या वारंवार वारंवार एखाद्या ठिकाणी जर का वाढवी लागत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मिठाच्या पाण्याचा वापर त्या ठिकाणी करू शकता हा खूप चांगला आणि तुमच्या उपयोगाचा एक भाग आहे जर ता ता वा, का एखाद्या ठिकाणी तुमच्या अंगणामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी जर का वाढवी लागत असेल त्या ठिकाणी तुम्ही मिठाचं पाणी ते सारवनामध्ये टाकून त्या ठिकाणी जर का टाकले तर त्या ठिकाणी वाढवीचं प्रमाण कमी होईल किंवा वाढवी लागणारच नाही हे नक्की जर का गांडूळ गांडूळाच्या सभोवताली जर का मिठाचं काही प्रमाण येत असेल किंवा शारांचं काही प्रमाण येत असेल तर त्या ठिकाणी गांडूळ सुद्धा मरण पावतो तर त्यामुळे काय होते तुम्ही मिठाचा जर का वापर शेतीमध्ये केले तर त्या शेतीतली शुपिकता कमी होते हळूहळू ती नापिकी बन नापिक शेती बनते आणि त्याच्यामध्ये आपल्या गांडूळचं प्रमाण कमी होते त्याच्यामुळे तुम्ही शेतीमध्ये शेती, शेती करत असताना मिठाचा वापर करू नका कारण ती आपली खाण्यासाठी ती एक वस्तू बनवण्यात आली आहे आपल्या नेहमीच्या आहारासाठी बनवण्यात आली आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ती खाण्यासाठीच वापरा शेतामध्ये वापरू नका हां तुम्हाला एक माझ्याकडून सजेशन राहील तुम्ही जर रासायनिक पद्धतीने शेती करत असाल रासायनिक पद्धतीने शेती करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला वा वापरायला काही हरकत नाही पण योग्य प्रमाणामध्ये वापरा त्याचं मी प्रमाण तुम्हाला सांगणार नाही आणि कारण मी तुम्हाला सजेशनच करत नाही आहे मीठ वापरण्यासाठी वास्तविकता त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रमाण सांगणार नाही परंतु जर का तुम्ही रासायनिक शेतीचा वापर करत असाल मी एवढं ओरडत आहे तरीसुद्धा सेंद्रिय शेतीचा वापर तुम्ही नाही वळले सेंद्रिय शेतीकडे नाही वळले परंतु हळूहळू ओळा रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे येण्यासाठी सुद्धा काही अवधी तुम्ही ठेवा टप्प्याटप्प्याने या दहा पर्सेंट वीस पर्सेंट तीस पर्सेंट चाळीस पर्सेंट अशा अशा टप्प्याटप्प्याने या एका वेळी वडू नका कारण याचा विपरीत परिणाम तुमच्या पिकावरती पडू शकते तर तुम्ही रासायनिक खताचा जर का वापर करत असाल तर तुम्ही मिठाचा त्या ठिकाणी वापर करू शकता विशेषतः तुम्ही याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगेन की मीठ आहे जर का तुम्ही वापरत असाल रासायनिक शेतीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मीठ हा जो खड्याचं मीठ आहे जे मोठ्या खड्याचा मोठावाला मीठ आ, तो वापर करा म्हणजे आयोडीन युक्त युक्त जे मीठ राहते ते वापरू नका आयोडीन युक्त जे मीठ राहते ते वापरू नका तर तुम्ही खड्याचे मोठेवाले दाण्याचे मीठ वापरू शकता कुठं जिथं तुम्ही रासायनिक शेती करत आहात तिथं नक्कीच तुम्हाला याचा फायदा होण्यास मदत होईल पण मी तुम्हाला रिक्वायरमेंट किंवा सल्ला देणार नाही वापर करा म्हणून माझं फक्त एक सांगणं आहे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला हे एकमात्र या ठिकाणी तुम्हाला दोन उदाहरण देऊन मी तुम्हाला स्पष्ट करून देतो एक दाणं घ्या किंवा एखादं आपण बियाणं वगैरे पकडू शेतीतलं ते बियाणं जर का तुम्ही मिठाच्या पाण्यात टाकलं भिजू घातलं आणि त्याला बाहेर काढलं किंवा मिठाच्या पाण्यामधून त्याला अंकुरवलं तर ते अंकुरणार नाही तर ते अंकुरणार नाही आणि तेच बियाणं तुम्ही एखाद्या गायीच्या शेणामध्ये टाकून ठेवलं तर ते तुम्य ते तुम्य। तो एवढं असं अंकुरल आणि असं हिरवं कंचार होऊन जाईल हा फरक आहे तर तुम्ही माझं या ठिकाणी हेच सांगणार आहे की मिठाचा वापर हा शेतीमध्ये तुम्ही करतही असाल तर त्याचा प्रमाण ठेवा प्रमाण ठेवल्यानंतर त्याचा योग्य वापर करा तर सेंद्रिय शेतीमध्ये मिठाचा वापर करू नका झिरो बजेट शेतीमध्ये मिठाचा वापर करू नका कारण गांडूळ मर मरतो माणसाला सुद्धा त्याचे आहे हेच बघा ना तुम्ही जर का एखाद्या ठिकाणी जर का समुद्रसपाटीला गेले समुद्रसपाटीला गेल्यानंतर त्या ठिकाणी जर का तुम्हाला तीन चार दिवस पाणी प्यायला मिळालंच नाही आणि जर का तुम्ही चार पाच दिवस लगातार एकसारखं समुद्राचं खारं पाणी जर का पित असाल तर तुमच्या आतड्या ह्या सुद्धा सडायला लागतात याच्यानं तर तुम्ही हे याचे विविध असे दुष्परिणाम आहेत त्यामुळे तुम्ही मिठाचा वापर शेतीला करू नका हा एक मीठ जो आहे आपल्याला निसर्गानं दिलेली देणगी आहे आणि हे निसर्ग आहे तर निसर्गानं दिलेली देणगी आहे ह्या निसर्गानं दिलेल्या देणगीचा तुम्ही चांगला वापर करा आणि आपलं निरोगी आयुष्य निरोगी जीवन हे सुदृढ आणि सक्षम करा तर आजचं जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला लाईक करून माझ्याची व्हिडिओला लाईक करून नक्की कळवा आणि ही माहिती जर का तुम्हाला आवडली नसेल तर का नाही आवडली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून डिसलाईकसुद्धा करू शकता त्याच्यामध्ये माझं काही दुमत नाही आणि ही माहिती इतरांना सुद्धा शेअर करा आणि मला पहिल्यांदा या चॅनलवरती बघत असाल म्हणजे तुम्ही मला पहिल्यांदा बघत असाल माझी माहिती पहिल्यांदा बघत असाल माझं ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका खालती दिलेल्या लाल रंगावरचं जे नाव आहे सबस्क्राईब याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी एक बेलगंटी येईल तिलासुद्धा क्लिक करा आणि हे माझी येणारी नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा आणि सर्वात आधी माझं व्हिडिओ पहा तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद